काळात विधवा झालेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आलं। घरातील कर्ता पुरुष मरण पावल्यानं घर निराधार झालं। सरकारनं मंजूर केलेली रक्कम केव्हा मिळेल हे सांगता येत नाही आणि सरकारनं मंजूर केलेली रक्कम ही म्हणजे फाटलेल्या छपराला ठिगळ लावल्यासारखं आहे। यासाठी पीपल्स हेल्पलाईन अशा निराधार महिलांच्या मदतीला धावली आहे। सरकारच्या ताब्यात ज्या काही जमिनी आहेत त्यापैकी 15x15 काही जमिनी या निराधार महिलांना मिळाल्या तर या महिला तिथं काही उद्योगधंदा सुरू करून आपलं पोट भरू शकतील। यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही ॲडव्होकेट गवळी यांनी सांगितलं। गेल्या 16-17 महिन्याच्या काळामध्ये करोनाने जगभर थैमान घातलं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील झाला। आज आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने लोक मरण पावले कोविडमुळे। घरातील कर्ता माणूस मरण पावला, त्याच्यामुळे बायको, मुलं, आई, वडील हे सगळे काही म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार राहिलेला नाही आहे। काही लोक मोटरगाडी चालवत होते, काही कुठल्या प्रकारचे व्यवसाय करत होते, त्यामुळं घर चालण्यासाठी एक मदत व्हायची। परंतु घरातला कर्ता माणूस गेल्यामुळे कुठं आकाश कोसळलं आणि ह्या लोकांच्या विधवा ज्या आहेत त्या सैर म्हणजे सैरभैर झाल्या। तर आता त्यांना काही एक आधार राहिलेला नाही। सरकारने जे 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं काल सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने, आता ते पैसे कधी मिळतील आणि 50,000 काहीसुद्धा होत नाही। अशा वेळेला आमचे पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो किंवा काही असेल वगैरे सरकारी जागा असतील ज्या ज्या ठिकाणी हायवेच्या ठिकाणी कुठेतरी कॉर्नरला कुठेतरी चौकामध्ये वगैरे एक 15x15 जागा ह्या लोकांना जर उपलब्ध केली ह्या विधवा महिलांना तर त्या ठिकाणी ते भाजी विकू शकतात, फळे विकू शकतात, काही उदरनिर्वाहाच्या संदर्भामध्ये काहीतरी व्यवसाय करू शकतात। म्हणून त्यांना अशा प्रकारचे एक छोटे छोटे प्लॉट राज्य सरकारने दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। सरकारने आमचं म्हणणं जर मानलं नाही तर कदाचित आम्हाला आंदोलन देखील त्याच्यामध्ये करावं लागेल आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही। परंतु ह्या महिलांना, विधवा महिलांना मदत मिळून देणं हे आद्य कर्तव्य आणि खरं म्हणजे अशी परिस्थिती की कुठेतरी मामूली रक्कम गोळा केली आणि ती दिली त्याच्यामधून त्यांना घर चालवता येणार नाही आणि विशेष म्हणजे ह्या महिला ज्या आहेत फार मोठे शिकलेले नाही, सरकारी नोकरी यांना देणं शक्य नाही, त्यामुळं त्यांना स्वयंरोजगार देण्याच्या कामासाठी ह्या जागांची मदत होणार आहे आणि मला खात्री आहे की राज्य सरकार याच्यामध्ये नक्कीच मदत केल्याशिवाय